माणसाला मोक्का लावला बरोबर, एक तो पोरगा, त्याचा काय संबंध नव्हता, तडीपारी केली, सगळं केलं, मारणारा माणूस वेगळा, पण त्याला टाकला आतमध्ये. मी सांगितलं आमच्या वरिष्ठांना, परंतु डीजीने सांगितलं ते असं आहे तसं आहे तसं. आता फक्त मी असतो तर मी काय सांगितलं असतं, बाबा हा कार्यकर्ता हा निर्दोष आहे, त्याला याच्यामधून निर्दोष आहे, त्याला बिलकुल दोषी धरू नकोस, आणि उलटा मला रिपोर्टिंग कर ते फाईल रद्द करून, बरोबर अशीच पद्धत आहे ना. हे गृहमंत्री होते, गृहमंत्री निर्दोष असेल पाहिजे, निर्दोष 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 माणसाला आत घालू शकतो का? घातला त्याला. आणि नंतर जयंतराव तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही, पण त्यांच्या घरात त्यांच्या कुटुंबाकडे आपले लोक गेले, बोलले तू राष्ट्रवादीत ये, तुझं हिअरिंग लावतो आणि तुझा रद्द करतो मका. तुम्हाला माहित आहे असं नाही म्हणत मी, पण तो जिल्हा प्रमुख आहे ना, तो जिल्हा प्रमुखचं नाव काय रे, आनंदराव, असा ओक्साबोक्षी रडत होता माझ्याकडे. काय मिळालं शिवसेनेला सत्तेमध्ये? तडीपाऱ्या, खोट्या केसेस, वॉन्टेड, काय मिळालं? काहीच नाही मिळालं. या सत्तेचं शिवसैनिकाला काय मिळालं? काहीच नाही मिळालं. ते माझ्याकडे येऊन रडायचे, मला म्हणायचे आम्हाला सत्ता असून आम्हाला उपयोग नाही, तुम्ही एकटे आमचं ऐकता. आता मी मोकळाच असल्यामुळे ऐकत बसतो सगळ्यांचं, बोले दुसरा कोण नाही. आता मला काय फुल टाइम असतो, मी रात्री उशिरा 2-3 वाजता जातो घरी, ऐकत बसतो. तर बोले एकच माणूस तुम्ही आमचं दुखणं ऐकताय. मग मी त्यांना नगरविकासकडून 1-2 कोटी असे पैसे निधी द्यायचो. मी त्यांना, बाबा ठीक आहे तुमच्याकडची कामं करा ठीक आहे, पण त्यांना सांभाळायला पाहिजे होतं. सत्तेचा फायदा जो आहे शिवसैनिकाला, मुळाशी कार्यकर्त्याला, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुखाला, शाखा प्रमुखाला, विभाग प्रमुखाला व्हायला पाहिजे होता. मी एकटा जेवढा माझ्याकडून व्हायचं तेवढा मी करायचो, पण एकटा मी काय करणार, मला पण मर्यादा आहेत ना. मग ती जे आहे तेवढं मी केलं. पण आज ज्या पद्धतीने दादा म्हणाले